नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातमी. मेक इन इंडिया इतकंच डिझाईन इन इंडिया ही महत्वाचं. डिजिटल इंडिया उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. डिजिटल इंडिया उपक्रमात 4.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 18 लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कांदा साठेबाजीवरच्या बंदीला 1 वर्षाची मुदतवाढ. भ्रष्टाचाराच्या आरोपांचं पंकजा मुंडे यांच्याकडून खंडन. काँग्रेस मात्र मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम. द्रष्टे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी दिन साजरा. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेसची विजयी सलाम. आणि आता सविस्तर वृत्त. मेक इन इंडिया इतकंच डिझाईन इन इंडिया ही महत्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज डिजिटल इंडिया उपक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. संपूर्ण जगभरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा आहे, पण आज आयातीमध्ये पेट्रोलियम पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा क्रमांक आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातच आपण या वस्तूंची निर्मिती करू शकतो असं सांगून देशातल्या नागरिकांच्या गरजेनुसार त्यांना ज्या भाषेत कळतील त्या भाषेतून उत्पादन निर्माण होणं गरजेचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. या उपक्रमात 4.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 18 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. काळानुरूप होणारे बदल समजून घेणं गरजेचं असून भविष्यात डिजिटल तंत्रज्ञान समजणारे आणि न समजणारे यांच्यात दरी निर्माण झाली तर ते श्रीमंत गरीब शहरी ग्रामीण यापेक्षाही भयावह असेल असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळेच तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे. भविष्यात ऑप्टिकल फायबर जिथून जाईल तिथं शहरं बसतील असंही पंतप्रधान म्हणाले. ई गव्हर्नन्सवरून आपण एम गव्हर्नन्सकडे अर्थात मोबाईल गव्हर्नन्सकडे जाण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली. डिजिटल इंडियामुळे मुलांचं दप्तराचं ओझही कमी होईल असंही ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही मोहीम तळागाळापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता व्यक्त केली, त्यामुळे देशाला नवं आर्थिक स्वातंत्र्य मिळेल असं ते म्हणाले. डिजिटल इंडिया हा कार्यक्रम गरीब आणि वंचितांसाठी असून त्यामुळे भ्रष्टाचार संपून सुशासनाचा प्रारंभ होईल असं केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. डिजिटल इंडियामुळे डिजिटली साक्षर भारत निर्माण होईल आणि भारताचं चित्रच पालटून जाईल असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुकेश आणि अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, सुनील मित्तल इत्यादी उद्योजक उपस्थित होते. देशातला सामान्य नागरिक इंटरनेट वापराबाबत स्वयंपूर्ण व्हावा या उद्देशानं आजपासून 600 जिल्ह्यांमध्ये डिजिटल इंडिया सप्ताह राबवण्यात येत आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत डिजिटल इंडिया सप्ताहाचं उद्घाटन झालं. देशभरात आजपासून 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 600 जिल्ह्यांमध्ये डिजिटल इंडिया सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. देशातला प्रत्येक नागरिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अद्ययावत व्हावा हा यामागचा उद्देश आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात ब्रॉडबँडचं जाळं विस्तारित केलं जाणार आहे. डिजिटल इंडियामुळं शासन आणि प्रशासनाचं कामकाज कागदविरहित व्हायला मदत होणार आहे. सामान्य नागरिक ई साक्षर व्हावा यासाठी डिजिटल लॉकर, ई हॉस्पिटल, स्वच्छ भारत ऍप, आधार मोबाईल अपडेट ऍप, वायफाय हॉटस्पॉट अशा प्रकारच्या तांत्रिक सोयी सुविधा केंद्र सरकारतर्फे सामान्य नागरिकांना पुरवल्या जाणार आहेत. आमचा जो एरिया आहे तो कामगार एरिया आहे. जास्तीत जास्त पालक जे आहेत ते कमी शिकलेले आहेत, त्याच्यामुळे मुलांनी शिकावं यासाठी त्यांचे खूप प्रयत्न होत असतात. आणि आमच्या शाळेने आम्ही इंटरनेटचा वापर किंवा इतर ज्या काही फॅसिलिटीज आज स्पर्धेच्या युगामध्ये पुढे जायचं आहे त्या आम्ही मुलांना उपलब्ध करून देण्याचा खूप प्रयत्न करतो. जास्त वेळेचं युटिलायझेशन कसं व्हावं यासाठी या ज्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत त्या मुलांनी शिकलंच पाहिजे असा माझा आग्रह आहे. या उपक्रमाचा फायदा भारतातील शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना होऊन ते तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत. नागरिकांचं जीवन सुकर व्हावं आणि भारताचं भविष्य बदलून नागरिकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणारा डिजिटल इंडिया हा महत्वाचा. देशभरातल्या 600 जिल्ह्यांमध्ये आज डिजिटल इंडिया सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ निमिष पाडगावकर आले आहेत.
नमस्कार. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. डिजिटल इंडिया या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर डिजिटल इंडिया हा उपक्रम नेमका काय आहे, ही संकल्पना नेमकी काय आहे? डिजिटल इंडिया या उपक्रमाचा आज जी सुरुवात झाली त्याला आपण ऍक्च्युली डिजिटल क्रांती म्हणू शकतो, कारण हे पुढे भारताचं भविष्य ठरणार आहे. आणि त्याचा मुख्य उद्देश असा आहे की सरकार ज्या सोयी सुविधा करतं किंवा सरकारतर्फे ज्या सोयीसुविधा जनसामान्यापर्यंत उपलब्ध केल्या जातात त्या पोचवण्याकरता इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा आणि पेपरलेस, म्हणजे आज काय होतं आपल्याकडे सर्व जे कागदोपत्री व्यवहार होतात त्याच्याऐवजी हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्या सोयीसुविधा सरकारपर्यंत पोचवणं हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला की ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सेवा जी आज नाही आहे ती पोचवणं सुद्धा उद्देश आहे. तर तसं बघायला गेलं तर तीन मुख्य मुद्द्यांवर ही डिजिटल इंडिया ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे. एक म्हणजे पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर त्या सोयीसुविधा एकदा उपलब्ध झाल्या की त्याच्यावर सर्व्हिसेस ज्या उपक्रम आहेत जे सरकारचे ते उपलब्ध करून देणे, आणि तिसरं म्हणजे डिजिटल लिटरसी, म्हणजे लोकांनी ऍक्च्युअली ते वापरले पाहिजेत. सो या तीन मुख्य अंगांवर हे डिजिटल इंडिया हे जे अभियान आपण चालू केलंय ते आहे म्हणताय. म्हणजे साक्षरता महत्वाची आहे, हे खूप मोठं आव्हान या उपक्रमापुढचं असणार आहे. म्हणजे तळागाळापर्यंत ते जाणं किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते ह्या गोष्टी वापरू, मोबाईल झाला, कॉम्प्युटर झाला, पटकन वापरत नाहीत. तर ही जी आव्हानं आहेत या उपक्रमासंदर्भात त्याबद्दल काय सांगू शकतो? म्हणजे जसं म्हणलं की याच्यात पहिला जो भाग होता सुविधा उपलब्ध करून देणं, आता याच्याकरता आपल्याकडे एक प्रोग्राम आपण करतोय नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क, त्याच्यात 7 लाख किलोमीटरचं फायबर ऑप्टिक केबलचं जाळं पसरलं जाईल, ज्याच्या योगे पुढच्या 4 ते 5 वर्षात जवळजवळ 2.5 लाख ग्रामपंचायतींपर्यंत फायबर ऑप्टिक सेवा जाईल. त्याच्यावर सर्व्हिसेस पण तुम्ही टाकाल, म्हणजे ज्या राज्य सरकारच्या विविध उपक्रम आहेत ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, ते लोकांनी वापरले पाहिजेत. तर लोकांचा आजकाल कल जे डिजिटल साक्षरता जी म्हणतो मी ती जी साधी साक्षरता असते त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. सामान्य माणूस जो साक्षर असेल तो सुद्धा कधी कधी, विशेषतः तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे वयोवृद्ध म्हणा किंवा काही कारणानुसार, लोकांना थोडीशी एक अजून भीती असते की मी साधे बँकांचे व्यवहार म्हणले तरी मी प्रत्यक्ष जाऊन करू का याच्यावर न करू, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करू. तर ती जी साक्षरता अभियान आहे, डिजिटल साक्षरता, हे एक मोठं आव्हान असेल, कारण लोकांना लोकांपर्यंत ते पोचवणं आणि लोकांनी ते वापरणं याच्यातनं त्याचा प्रसार आणि त्याची पुढची वाटचालही अवलंबून. आता डिजिटल लॉकर किंवा ई हॉस्पिटल अशा बऱ्याच बाबी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत, त्याच्यातल्या विशेषतः ह्या दोन बाबींबद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल? डिजिटल लॉकर किंवा ई हॉस्पिटल या अत्यंत मी म्हणेन सोयी आणि सुटसुटीत अशा सुविधा सरकार आपल्याला देतं. डिजिटल लॉकर म्हणजे काय, सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपला जो बँकेत जसा लॉकर असतो, घरात मौल्यवान सामान ठेवणं आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणं यात जो फरक आहे तसाच याच्यात आहे. सरकार तुम्हाला ज्या माहिती तंत्रज्ञानात क्लाउड नावाचा एक कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या वाट्याची जागा एक मिळेल, त्याच्यात तुम्ही तुमच्या सरकारने दिलेल्या सर्व कागदपत्रे, तुमचा पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल किंवा जी काही कागदपत्र असतील ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुम्ही ठेवणार आहात. आणि आज काय होतं, तुम्ही एखाद्या कुठच्याही कामाकरता गेलात आणि तुम्हाला ही कागदपत्र द्यावी लागली तर तुम्हाला त्याची फिजिकल कॉपी द्यावी लागते, मग त्याचं व्हेरिफिकेशन असतं, त्याचं अटेस्टेशन असतं, हे सगळ्या प्रकार जातील. तुमचं आधार कार्ड असेल, आधार कार्डला फार महत्व येणार, कारण आधार कार्डवर तुमचं पूर्ण तुमची कुंडलीच मांडली आणि तुमचा त्याच्यात बायोमेट्रिक्स असल्यामुळे तुमची किल्ली असेल त्या तुमची माहिती, तर तुम्ही फक्त आधार कार्ड आणि तुमचं बायोमेट्रिक याच्या जोरावर तुम्ही तुमचा डेटा सगळी देऊ शकता. तुम्हाला तुमचे फिजिकल कागदपत्र न्यायची कुठेही गरज होणार नाही. हे झालं ई लॉकर संदर्भात. तर त्यामुळे तुमचं काय होईल, एकतर तुमची वेळेची बचत होईल, तुमचा कागदपत्र बाळगण्याचा त्रास वाचेल आणि जो एकंदरीत प्रक्रियेचा वेग आहे तो यामुळे वाढेल. आज काय होतं की 10 खिडक्या फिरल्याशिवाय माझं काम होत नाही अशी एक जनसामान्यात भावना असते, ती जाऊन आता हे सगळं क्लिक आणि त्याच्यात एक तुमचा एक ऑटोमेटेड असा एक त्याच्यात वर्कफ्लो असेल की ज्यामुळे तुमचं कामाचा वेग वाढणार, तो एक आहे. ई हॉस्पिटल म्हणाल तर तुम्ही जी राज्य सरकारची किंवा सरकारची किंवा पुढे महानगरपालिकेची जी इस्पितळं आहेत ती सगळी तुम्हाला
तुम्हाला त्याच्यात डॉक्टरना भेट द्यायची असेल ओपीडी मध्ये म्हणा किंवा तर तुम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट त्याच्यावर घेऊ शकता. तुम्ही तिकडे पॅथॉलॉजी टेस्ट केल्या तर त्याचे रिपोर्ट घेऊ शकता. कुठच्या ब्लड बँकेत किती साठा आहे तुम्हाला कळू शकतो. आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तुम्ही नुसतं वापरून ई हॉस्पिटल किंवा ORS ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टीम या पोर्टलद्वारे तुम्ही हे सगळं करू शकता घर बसल्या किंवा जिथे तुम्हाला मार्ग असेल. आता याच्यात चॅनल्स म्हणतात ते वेगवेगळे असतील. तुम्ही मोबाईल फोनचं ऍप्लिकेशन वापरू शकता किंवा तुम्ही तुमचा लॅपटॉप वापरू शकता डेस्कटॉप वापरू शकता. पण जसं पहिल्यांदा म्हणाला हे सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या लोकांनी वापरल्या गेल्या पाहिजेत. लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. लोकांना त्या हाताळता आल्या पाहिजेत. त्या समजल्या पाहिजेत. आणि 2019 हे उद्दिष्ट आहे ना. 2019 पर्यंत हे उद्दिष्ट आहे. त्याच्यात बरीच बाकीची पण अशी उद्दिष्ट आहेत मी म्हणेन. कारण जसं आज माननीय पंतप्रधान म्हणाले की मेक इन इंडिया जे आपलं दुसरं अभियान आहे तसंच डिझाईन इन इंडिया. आज काय जसं तुम्ही सांगितलं मग त्याप्रमाणे पेट्रोलियम पदार्थानंतर सर्वात जास्ती आयात होती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची. आणि या सर्व डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत जी उपकरणं लागतील याची आपण जर का निर्मिती केली तर रोजगार निर्मिती आहेच. तर हे सगळे त्याच्याबरोबर येणारे जोडधंदे म्हणेन मी की ज्यामुळे पूर्ण देशाचा कायापलट व्हायला मदत होईल. ई हॉस्पिटल ई लॉकर बद्दल तुम्ही सांगितलं त्याच्यावरनं कळलं की आधार कार्ड हे खूप महत्वाचं राहणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि ह्या सगळ्या सुविधांचा उपयोग असाही होईल की भ्रष्टाचाराला आळा बसेल. हो, कारण आज काय होत आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही कागदपत्र किंवा कुठची फिजिकल गोष्ट कागदपत्र येतील किंवा तुमची करन्सी येईल नोट हे जेव्हा येतं तेव्हा भ्रष्टाचाराला वाव असतो. डिजिटल माध्यमातून काय होणार आहे की तुमचं कागदपत्र तुम्हाला हाताळावीच लागणार नाही. तुम्ही ई लॉकर वापरून तुमचे कागदपत्र ज्या संस्थेला किंवा ज्या ठिकाणी हवे असतील तिकडे तुम्ही सादर करू शकता. त्याचप्रमाणे याच्यात पुढे तुमचं ई पेमेंट असेल ई कलेक्शन असेल त्यामुळे तुम्ही रोखीचे व्यवहार करणारच नाही आहात. आणि आपोआप त्यामुळे भ्रष्टाचाराकरता जी जी आतापर्यंत जागा होत्या त्या सगळ्या जागा आपोआप बंद होतील आणि भ्रष्टाचाराला आळा बसायला नक्कीच फायदा होईल. आता लोकसहभाग याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर लोकांसाठी एक तज्ज्ञ म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून जाता जाता थोडक्यात काय सांगाल? मी म्हणेन की कुठचाही बदल स्वीकारणं पहिली गोष्ट हा माणसाचा स्वभाव आहे. की माणूस वर्षानुवर्ष एखादी गोष्ट करत असतो आणि अचानक त्याला वेगळ्या पद्धतीने करायला सांगणं हे आत्मसात करणं थोडंसं कठीण असतं. तर माझ्या मते त्याच प्रकारात हे पण एक आहे की तुम्ही आजपर्यंत डिजिटल सेवा जसं आपण ई हॉस्पिटलचं उदाहरण घेतलं आज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर जाऊन तुम्हाला तिकडे तासन तास थांबावं लागतं त्याचं वेळा बघून बघावं लागतं परत त्या वेळेला जावं लागतं नंतर काय सांगतील त्या टेस्ट करून रिपोर्ट आणायला परत जावं लागतं. हे सगळं तुमचं वाचणार आहे. पण कधी वाचणार आहे? जेव्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड वापरून जेव्हा तुम्ही ई हॉस्पिटल ORS पोर्टलवर हे सगळं वापराल तेव्हा. तर याच्याकरता जनजागृतीची गरज नक्कीच आहे. आणि लोकांनी सुद्धा थोडा सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे या सगळ्यांकडे की हा एक नवीन उपक्रम आहे. नवीन जगात हे आपण पहिल्यांदाच करणारे नाही होत. बाकीच्या प्रगत जगात हे ऑलरेडी आहे. तर काय आहे वापरून बघायला काय हरकत आहे. आणि जनजागृती हे फार महत्वाची असणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या सुविधा या लोकांसाठीच आहेत. त्या सुलभ आहेत. आणि लोकांनी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिलं तर नक्कीच एक क्रांती घडून येईल आणि काय पालट होईल या खात्रीसह आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. वळूया उर्वरित बातम्यांकडे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या ऑनलाईन बाजारामुळे शेतकऱ्यांना कृषी माल विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. या बाजारामुळे शेतकरी देशभरात कुठेही फळं भाजीपाला आणि इतर उत्पादनं विकू तसंच खरेदीही करू शकणार आहेत. कांद्याचा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साठा करायला असलेली बंदीही आज आणखी एक वर्षानं वाढवायला आर्थिक बाबींवरच्या मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्यांच्या किमतीत वाढ व्हायला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्य सरकारनं अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कांदा साठे बाजारांवर कारवाई करणं शक्य होणार आहे. कांदा दरवाढ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं किमान निर्यात दर $425 प्रतिटन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. तसंच कांद्यांची आयात करण्याबाबतचा विचार होत आहे. काळा पैसा संदर्भातल्या नव्या कायद्याअंतर्गत परदेशातील उघड न केलेलं काळधन जाहीर करण्यासाठी 3 महिन्याच्या कालावधीला अनुमती देण्याबाबतची अधिसूचना आज केंद्र सरकारनं जारी केली.
या अधिसूचनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसंच परदेशातील उघड न केलेल्या पण जाहीर केलेल्या उत्पन्नावर कर आणि दंड आकारणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत आणखी 3 महिन्याची मुदत या अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. आपल्यावर झालेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून विरोधक शब्दांचे खेळ खेळत आहेत असं सांगत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं. यासंदर्भात आज मुंबईत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. राज्यावरचा कुपोषणाचा डाग पुसण्यासाठी धडाडीनं निर्णय घेण्याची गरज असून खात्याकडे आलेला 1 रुपयाही वाया जाऊ देऊ नये यासाठी आपला प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. निधी परत जाऊ नये म्हणून तातडीनं खरेदी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. चिक्की, वॉटर फिल्टर, चटया अशा प्रकारची खरेदी यापूर्वीही झालेली आहे. ₹408 कोटी मी मंत्री होण्याच्या आधी या विविध वस्तूंच्या खरेदीवर खर्च झाले आहेत. मग त्या 408 कोटींना खरेदी म्हणायचं आणि पंकजा मुंडेंनी केलेल्या निर्णयांना स्कॅम म्हणायचं. पूर्णपणे हेतुपुरस्कर राजकीय आरोप माझ्यावर झालेला आहे. कंत्राट देताना आधीच्या सरकारनं दिलेल्या कंत्राटदारांनाच कंत्राट दिली आहेत. दरपत्रकानुसारच खरेदी झाली आहे. तसंच चिक्कीच्या दर्जाची विविध प्रयोगशाळांमधून खात्री करून घेतली असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं. आपण 1 रुपयाचाही घोटाळा केला नसून जी चौकशी होईल त्याला सामोरं जायला आपण तयार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांच्या खंडनांचंच आम्ही खंडन करतो असं सांगत हे सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही यावेळी उपस्थित होते. दरनिश्चिती करारानुसारच सगळी खरेदी झाली असल्याचं मुंडे यांनी म्हटलं असलं तरी तशी खरेदी झालीच नसून चिक्कीच्या दर्जाविषयीही प्रश्नचिन्हच आहे. वॉटर फिल्टर संदर्भात सुधारित प्रस्ताव का पाठवला गेला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकार या प्रकरणी आपली जबाबदारी झटकत असल्याचंही त्यांनी म्हटलं. जोपर्यंत पंकजा मुंडे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे पदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आम्ही सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही असं विखे पाटील म्हणाले. सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचाराचा बिमोड करू असं जनतेला आश्वस्त करत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकारावर मात्र मौन धरून आहेत. त्यांनी या मंत्र्यांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज नागपूर इथं केली. नागपूरमध्ये आज टिळक पुतळ्यासमोर भ्रष्टाचार विरोधात निदर्शनं करण्यात आली त्यावेळी ही मागणी करण्यात आली. बलात्कारांच्या खटल्यामध्ये तडजोड वा समेट करण्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतली. बलात्कारी आणि पीडिता यांच्यात मध्यस्थी करण्याचा कोणताही प्रयत्न हा महिलांच्या आत्मसन्मानाच्या विरुद्ध असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. बलात्काराच्या खटल्यातील आरोपी आणि पीडिता यांच्यात समझोता व्हावा यासाठी मद्रास उच्च न्यायालयानं एका आरोपीला जामीन दिल्यानंतर काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयानं कठोर शब्दात फटकारला आहे. मध्यस्थीबाबत न्यायालय सौम्य भूमिका घेऊ शकत नाही कारण असा कोणताही प्रयत्न हा बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कृषी क्षेत्रातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जैविक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. सध्याच्या काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाद्वारे उत्पादन वाढवलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. परंपरागत शेती सोडून कमीत कमी खर्चात उत्पादन वाढवण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यावेळी उपस्थित होते. आगामी 4 वर्षात युरियाच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही असं अहिर यांनी यावेळी सांगितलं. माजी मुख्यमंत्री तसंच हरित आणि धवल क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत विधानभवन परिसरात त्यांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यवतमाळमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वसंतराव नाईक यांच्या उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं अनावरण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी पडलेल्या भीषण दुष्काळावर नाईक यांच्या दूरदृष्टीमुळे मात करण्यात आली असं राठोड यांनी यावेळी सांगितलं. राज्यात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरेल असा विश्वास पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग तसंच राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत माहिती देण्यात यावी असंही त्यांनी सांगितलं. कृषी दिनानिमित्त आज विदर्भातील शासन पुरस्कार प्राप्त भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात 9 जिल्ह्यातील विविध गटात पुरस्कार मिळवलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसंच कृषी जागृती सप्ताह रथाचं उद्घाटन डॉ पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे कुलगुरू रविप्रकाश दाणी यांच्या हस्ते करण्यात आलं. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पन्न वाढवावं तसंच कृषी विभागातील योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केलं. ते आज ठाण्यात कृषी दिनानिमित्त आयोजित शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नाईक यांच्या जयंतीनिमित्त यंदा 1 ते 7 जुलै दरम्यान कृषी जागृती सप्ताह साजरा केला जात आहे. शासनाच्या कृषीविषयक विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं कृषी विद्यापीठातलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. उस्मानाबाद इथंही कृषी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातल्या 737 गावांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेनंही आज कृषी दिन साजरा केला. कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक पिसाळ यांनी खरीप हंगामातील पिकांबाबतची दक्षता याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. राज्यात अनेक भागात जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही भागात पावसानं दडी मारल्यानं तिथला शेतकरी चिंतेत आहे. सोलापूर जिल्हा प्रामुख्यानं रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर इथल्या काही शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिकांची पेरणी केली. मात्र जून अखेर जिल्ह्यात सरासरीच्या 47% पाऊस झाल्यानं जमिनीत फारसा ओलावा राहिला नाही, त्यामुळे इथला शेतकरी संकटात सापडला आहे. जून आठवड्यात थोडा पाऊस झाल्यामुळे आपण उडदाची पेरणी केली. अपुऱ्या पावसामुळे वल कमी असल्यामुळे ते वापून आलेले नाही आणि असं सोलापूर जिल्ह्यामध्येच पाऊस कमी झालेला आहे आणि ह्यामुळे शेतकरी फार अडचणीमध्ये आहेत. आणि आता हे जवळजवळ एकरी बैठ तर 40-50 हजाराचं नुकसान झालेलं आहे. मागील वर्षी ही समाधानकारक पाऊस न झाल्यानं गुरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायला हवं याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन केलं जात आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. त्यानंतर जे नवीन पेरणीचं मशीन दिलं आहे BBFचं, त्याच्या आधारे पेरणी करावी असा आपण सल्ला शेतकऱ्यांना दिलेला होता. त्या अनुषंगानं जमिनीत जे काही पाणी पडतं ते जिरवणं मुरवणं यासाठी उतराला आडवी पेरणी मृतसरी काढणं अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रतिसाद पण मिळतोय. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी अक्कलकोट तालुक्यात तर कमी पेरणी मंगळवेढा तालुक्यात झाली आहे. पुढील काही काळात सोलापुरात योग्य पाऊस झाला नाही तर इथल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडू शकते आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारकडे मदतीचा हात पसरावा लागू शकतो. बंजारा समाजातील प्रलंबित मागण्यांसाठी बंजारा क्रांती दलातर्फे आज राज्यात 53 ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील 40 तहसील कार्यालयावर देखील बंजारा क्रांती दलानं मोर्चा काढला. 2008 रेणके आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, बंजारा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करावेत यांसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. कन्नड रस्त्यापासून निघालेल्या या मोर्चाचं नंतर सभेत रुपांतर झालं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 2000 अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. अनेक दिवसांपासून एकात्मिक पाणलोट विभागातले कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करत असून त्यांना या विभागात कायमस्वरूपी काम मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता, वैद्यकीय रजा, महिलांना प्रसूती रजा मिळावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या जत तालुक्यातील 42 गावातल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. उमदी ते सांगली या मार्गावर 150 किलोमीटर चालत जाऊन हे शेतकरी सरकार दरबारली आपलं गारहाणं मांडणार आहेत. जत पूर्व भागातील 42 गावं म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सतत लढा देत आहेत.
दरवर्षीचा दुष्काळ आणि पाण्याचं दुर्भिक्ष यामुळे इथल्या लोकांना जगणं असह्य झालं आहे. रोजगार नाही म्हणून इथल्या शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या कामासाठी पश्चिम भागात जावं लागतं. जतच्या शेजारी कर्नाटक हद्दीत तिथल्या सरकारनं पाण्याची मुबलक सोय करून दिली आहे, पण मराठी मुलखातील 42 गावं उपेक्षित आहेत. आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या, नाहीतर शेजारी कर्नाटकात स्थलांतर करायला परवानगी द्या, अशी त्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडी गावातल्या दलित कुटुंबातल्या 11 जणांवर 26 जूनच्या पहाटे शेतीच्या वादातून हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ पुणे शहरातल्या दांडेकर पुलावर भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला. लाखेवाडीतल्या दलित कुटुंबावर दबाव आणून त्यांना त्यांची शेती विकायला लावणे आणि आपल्या शेतीवरच त्यांना पुन्हा मजुरासारखे कामावर ठेवणे हाच हेतू या हल्ल्यामागे होता, असा आरोपही यावेळी करण्यात आला. लाखेवाडीतल्या दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात 11 जण जखमी झाले आहेत. दरम्यान इंदापूर दलित हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याप्रकरणी पुण्यातल्या ससून रुग्णालयात आणि इंदापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची रामदास आठवले यांनी आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आणि आता क्रीडावृत्त. भारताचा टेनिसपटू लिएंडर पेस डॅनियल नेस्टर जोडीनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सलामीची लढत जिंकली आहे. पेस नेस्टर जोडीनं व्हिक्टोर ट्रायसिकी दुसान लाजोविक जोडीचा पहिल्या फेरीत करत दुसरी फेरी गाठली आहे. मात्र भारताचा पूरव राजा आणि फॅब्रिस मार्टिन जोडीला सलामीच्या लढतीत पराभव करावा लागला. जोनाथन मरे आणि फ्रेडरिक नियल्सन जोडीनं राजा मार्टिन जोडीला पराभूत केलं. महिला दुहेरीत अग्रमानांकित सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हेंगिस यांची गाठ सायसाय झेंग आणि झरीना दियास या जोडीशी पडणार आहे. भारताचा रोहन बोपन्ना याच्या जोडीदारासह याआधीच दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. आणि आता हवामान वृत्त. लातूर जिल्ह्यात तब्बल 3 आठवड्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र पेरणीसाठी शेतकरी मोठ्या पावसाची अपेक्षा करत आहे. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 27. नागपूर 33 आणि 24. पुणे 30 आणि 22. औरंगाबाद 35-24. नाशिक 31-22. कोल्हापूर 30-21. रत्नागिरी 31-23. सोलापूर 36-23. आणि अमरावती कमाल 35 आणि किमान 25. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. मेक इन इंडिया इतकंच डिझाईन इन इंडिया ही महत्वाचं. डिजिटल इंडिया उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. डिजिटल इंडिया उपक्रमात 4.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 18 लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कांदा साठेबाजीवरच्या बंदीला 1 वर्षाची मुदतवाढ. भ्रष्टाचाराच्या आरोपांचं पंकजा मुंडे यांच्याकडून खंडन. काँग्रेस मात्र मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम. द्रष्टे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी दिन साजरा. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेसची विजयी सलामी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.